कला साहित्य ह्या ज्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर ह्या उत्स्फूर्त अशा असा आविष्कार असतो. तत्वज्ञान हे जड भाषेमध्ये मांडलं जातं, तत्वज्ञान हे अधिक काटेकोर मांडलं जातं, शब्द पारखून निवडून वापरले जातात आणि त्यामुळं ते तत्वज्ञान लोकांना समजायला कळायला थोडं जड जातं. पण कला जी आहे आणि साहित्य जे आहे तर हे मानवी समाजाचे उत्स्फूर्त असे आविष्कार असल्यामुळं सहजतेनं ते लोकांपर्यंत पोहोचतं. आणि शाहीर दादू साळवेंसारखे जे शाहीर आहेत, वास्तविक पाहता यांना अंध कसं म्हणावं असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की ज्यांना डोळे आहेत ते चळवळीपासून दूर जाताना आपण पाहतो, अशा परिस्थितीमध्ये जो जन्मांध मनुष्य आहे यानं बाबासाहेबांचा विचार ऐकला. बाबासाहेबांचा विचार हा एक परीस आहे आणि या परिसाला ज्या ज्या लोखंडाचा स्पर्श झाला त्या त्या लोखंडाचं सोनं झालं. आणि दादू साळवे या शाहिरानं बाबासाहेबांचा विचार ऐकला, वाचता येत नाही ऐकला, लोकांच्या तोंडून ऐकला आणि तो आपल्या मनामध्ये हृदयामध्ये पचवला आणि मुखावाटे तो व्यक्त केला आणि त्या माध्यमातून प्रबोधन करायला सुरुवात केली. बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत न्यायला सुरुवात केली. त्याचा भाग म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा अभिवादनाचा कार्यक्रम असेल किंवा शाहीर दादू साळवे सुरुवातीला म्हणाले की बाबा पाचवी आहे, बारावी आहे, जलदान विधी आहे, म्हणजे आनंद आणि दुःख ह्या दोन्ही प्रसंगी मनुष्य व्यक्त होतो आणि ते व्यक्त गाण्यातून होतो आणि गाण्यातून दादू साळवे आपला एक विचार देतात, आंबेडकरी विचार देतात आणि हा आंबेडकरी विचार फार खोलपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून त्यांचं अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक मोठं असं योगदान राहिलेलं आहे की त्यांच्यामुळे चळवळ, त्यांच्यामुळे धम्म लोकांना लोकांपर्यंत जातो, माहीत होतं आणि त्यामधून चळवळीला एक गती मिळेल किंवा धम्माला एक गती मिळेल अशा पद्धतीनं मी याच्याकडे पाहतो. दुसऱ्या बाजूला की संस्कृतीचे निर्माते कोण, तर आपल्या पारंपरिक व्यवस्थेनं आम्हालाही शिकवलं की जे सरप्लस निर्माण करू शकतात, ज्यांच्याकडे वरकड आहे, अशीच माणसं संस्कृतीचे निर्माते असतात. किंवा दुसऱ्या बाजूला आम्हाला सांगितलं जातं की नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री, कागदपत्र नाहीत तर इतिहास नाही. पण शाहीर दादू साळव्यांसारख्या ज्यांच्याकडे लिखाणाची परंपरा नाही, ज्यांच्याकडे सरप्लस नाही, मग अशांना इतिहास आहे का नाही, अशांची संस्कृती आहे का नाही. राहील विश्व सारे, राहील विश्व सारे, जाईन मी उजाला. राहील विश्व सारे, जाईन मी उजाला. राहील विश्व सारे, जाईल मी उजाला. राहील विश्व सारे, जाईल मी उजाला. जाईल मी उजाला. निर्वाण गौतमाचे, निर्वाण गौतमाचे,
पाहीन मी उजाला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उजाला वरता नको उद्याची आताच माड बांधा 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 आताच माड बांधा राहील मी तेथे राहील मी तेथे जाईन मी उजाला राहील मी तेथे जाईन मी उजाला गोदावरीत माझी सारीच राख टाका 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 सारीच राख टाका होऊन तिचेच पाणी होऊन तिचेच पाणी वाहीन मी उजाला होऊन तिचेच पाणी राहीन मी उजाला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उजाला वामन गाणे इथेच आहे जाणे मलाच आहे 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 जाणे मलाच आहे वामन सहित तेथे वामन सहित तेथे राहीन मी उजाला वामन सहित तेथे वाहीन मी उजाला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उजाला